दुचाकीच्या डिकीतून घराची किल्ली काढत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळ्याची तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन बजबरीने ओढून नेली सोलापूर रस्त्यावरील कोंबडीवाला मळ्यात इंदिरा हाऊसिंग सोसायटीसमोर ही घटना घडली शिक्षिका नीता लोकेश बर्वे वय चाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला सोळा मे रोजी रात्री सव्वा ते साडेआठच्या दरम्यान सदर घटना घडली यावेळी नीता यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी जबरदस्तीने चेन तोडून चोरून नेली नीता यांनी आरडवडा केला असता परिसरातील लोक जमा झाले त्यांनी कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस उपअधीक्षक अमोल भारती सहाय्यक निरीक्षक योगेश राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान कॅम्प पोलीस ठाण्याची सी सी टी एस प्रणाली बंद असल्याने शनिवारी अठरा मे ला रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक निसार शेख अधिक तपास करत आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा